ग्रामीण सहकारी पतसंस्थेची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 29 रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात ऑनलाईन पार पडली. यावेळी आर्थिक वर्षात संस्थेला 1,55,00,000 नफा झाल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ दातेसर यांनी दिली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष काशीनाथ दातेसर वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या प्रगतीची माहिती देताना म्हणाले की संस्थेकडे मार्च 2020 मागील आर्थिक वर्षाअखेर 136 कोटी रुपयांच्या ठेवी जमा झालेल्या आहेत. संस्थेच्या ठेवीमध्ये मागील आर्थिक वर्षात 19,44,00,000 ठेवीत वाढ झालेली आहे. तसेच संस्थेने सभासदांना मार्च 2020 अखेर 89,68,00,000 रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेला मागील आर्थिक वर्षात 1,55,00,000 रुपये नफा झालेला आहे. संस्थेचे लेखापरीक्षण पूर्ण झाले असून संस्थेला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी ऑडिट वर्ग अ मिळालेला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. संस्थेच्या 17 शाखा असून पारनेर, टाकळी, ढोकेश्वर, जामगाव, कामोठे, खडकवाडी, शिरूर, आळेफाटा व सुपा येथील शाखांच्या इमारती स्वमालकीच्या आहेत. संस्थेचे 4,296 सभासद आहेत. तसेच संस्थेने जिल्हा सहकारी बँक, राष्ट्रीयकृत बँक व शेड्युल्ड बँक एकत्रित 50,40,00,000 रुपयांची गुंतवणूक केलेली आहे. संस्थेचे 154,48,00,000 रुपयांचे खेळते भांडवल आहे. संस्थेमार्फत ग्राहकांना RTGS सुविधा, कोवर बँकिंग सुविधा तसेच अवर्ग सभासदांना 1,00,000 रुपयांचा विमाही संस्थेच्या वतीने उतरविण्यात आला असल्याचे दाते यांनी सांगितले. पारनेरावाईनं सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू इच्छितो की संस्थेची 17वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संस्थेच्या कार्यालयातून या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनं घेण्यात आली. कोरोनाच्या भयावह परिस्थितीमुळं, सोशल डिस्टन्सिंग राखण्याच्या नियमामुळं या वर्षीची वार्षिक सर्वसाधारण सभा ही ऑनलाईन पद्धतीनं घ्यावी लागली. शासनानं सर्वसाधारण सभेला बऱ्याच वेळा मुदतवाढ दिली आणि मुदतवाढ देऊन शेवटी या आर्थिक वर्षाअखेर सभा घेणं संयुक्तिक वाटलं म्हणून 15 दिवसापूर्वी सभेचा अजेंडा वर्तमानपत्रामध्ये जाहीर केला आणि त्याच्यानुसार आज ही सभा या ठिकाणी संपन्न झाली. बरेचसे सभासद या सभेसाठी ऑनलाईन सामील झालेले पाहायला भेटले. त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी सभेत रिस्पॉन्स दिलेला आहे. मी संस्थेच्या सर्व आर्थिक परिस्थितीचं अहवाल वाचन वगैरे सगळं समोर या ऑनलाईन सभेमध्ये केलेलं आहे. त्यांच्या काळात देखील संस्था अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रगतीपथावर आहे. संस्थेच्या ठेवींच्यामध्ये, भागभांडवलामध्ये सातत्यानं दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढ होते. आर्थिक परिस्थिती कोरोनामुळं संपूर्ण थोडीशी डबघाईला आलेली असताना देखील ठेवीच्या प्रमाणामध्ये किंवा ठेवी वाढमध्ये आपण कुठे कमी पडलेलो नाही. ठेवीचं व्याजदर संस्थेनं कमी करून देखील ठेवी या संस्थेच्या वाढतच आहेत. कर्जावरील व्याजदर देखील आपण कमी केलेला आहे. या परिस्थितीमध्ये कर्ज वसुलीच्या बाबतीमध्ये मात्र संस्थेला प्रचंड त्रास या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये होतो आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारावी याच्यातून सगळे आर्थिक परिस्थिती, आर्थिक अरिष्ट ज्या सभासदांच्यावर आलेलं असेल किंवा संपूर्ण राज्यावर, देशावर जे आणले त्या अरिष्टातून जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत संस्था चालवणं हे फार जिकिरीचं खऱ्या अर्थानं झालेलं आहे. पण तरी देखील जे काही कर्जदार सभासद आहेत त्या कर्जदार सभासदांच्या सहकार्यानं, ठेवीदारांच्या सहकार्यानं ही संस्था अतिशय यशस्वीपणे आपल्या मार्गावर वाटचाल करत आहे. संस्थेची प्रगती ही सातत्यानं चालू आहे आणि म्हणून मी या निमित्तानं सर्व ठेवीदारांच्या कर्जदारांचे मनापासून आभार व्यक्त करतो. प्रतिनिधी रवी कावरे, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.